एका बाजूला सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्या संदर्भातली ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मनोज जरांग यांच्या तपासणीसाठी आलेलं डॉक्टरांचं पथक आल्या पावली परत पाठवण्यात आलेलं आहे. तपासणीसाठी जरांगेंनी नकार दिलेला आहे. जरांग यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे तपासणीसाठी पथक आलेलं होतं. काल संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीमुळे जरांगेंनी पाणी घेतलं होतं, मात्र आज सकाळपासून त्यांनी पाणीही घेतलेलं नाही आहे. तर जरांग यांच्या वैद्यकीय तपासणीला आता विरोध होताना दिसतोय. तपासणीला आलेलं डॉक्टरांचं पथक माघारी पाठवण्यात आलेलं आहे. जरांगेंनी सकाळपासून पाणी देखील घेतलेलं नाहीये. तर ज्या वेळेला पथक दाखल झालेलं होतं त्यावेळेला मात्र आल्या पावलीच त्यांना परतावं लागलेलं होतं. जरांगेंनी सकाळपासून काहीही घेतलेलं नसताना त्या ठिकाणी डॉक्टर्स दाखल झाले. जरांगेंचा वैद्यकीय तपासणीला थेटपणे मात्र त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे. तपासणीला आलेलं डॉक्टरांचं पथक माघारी पाठवण्यात आलेलं होतं. जरांगेंनी सकाळपासून पाणी सुद्धा घेतलेलं नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पथक दाखल झालेलं होतं, मात्र त्यांनी थेटपणे नकार दिलेला होता आणि नकार दिल्यानंतर मात्र डॉक्टरांचं पथक माघारी गेल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.